सोसायट्यांना लाखोंनी हजारोंनी नका दंड केलाय काय तर तुम्ही मिक्सिंग मिक्सिंग कचरा देतात आणि इथं आल्यानंतर सगळं मिक्स करून टाकलेला आहे. लॉजिक काय ते करण्याचं काहीच नाही. आम्ही खूप चांगलं काम करू असं दाखवतो. गाड्या आहे ना रात्रीचे ते गाड्या आमच्या आपण दिवसा त्यांना येऊन देत नाही ना मिक्स कचरा. गेले चार वर्ष हा प्रश्न प्रचंड वाढलाय आणि याच ठेकेदारासाठी राहील सगळ्यात रेड कार्पेट आहे. पुण्यातले सगळे म्हणजे ह्याच कंपनीवर कंपनीवर द्यायचा टप्प्याटप्प्यातला. आता पुढे पण येऊ घातले जेवढे नाही का पाईपलाईन मध्ये प्रोजेक्ट होऊन खाली लोकांना त्रास आनंदचा वॉर्ड शेजारी लागू योगेशचा वॉर्ड शेजारी लागू पाणी आहे ना पूर्ण ते बोरिंगला आता काळं पाणी आहे. वैशालीताई आणि यांच्या वॉर्ड पर्यंत मगरपट्टा सिटी पर्यंत वाचतात आणि हे पाऊस आता पडतोय वरून आणि हा कचरा प्रक्रिया जी होत नाहीये तर नागरिक पण परेशान आहेत. मला असं वाटतं कुठलाही आरोप करायच्या ऐवजी माझी माननीय पालकमंत्र्यांना विनंती राहील की या कचरा डेपोची पूर्णपणे एक इन्क्वायरी ही झालीच पाहिजे. कारण पुणेकराच्या नागरिकांचा हा प्रश्न आहे, हा कुठल्या पक्षाचा प्रश्न नाही आहे आणि आम्ही लोकप्रतिनिधींची नैतिक जबाबदारी असते की आरोग्य सेवेसाठी आज यंत्रणा तुम्ही सगळे नागरिक या कोविडमध्ये 24/7 सगळे लोकप्रतिनिधी काम करतायत आणि अशा परिस्थितीत आणखीन एक प्रसाद म्हणजे हा खरं तर कचरा डेपो आहे आणि ह्याच्यातून रोगराई वाढणार आहे आणि हा पाईप शहाणपणा नाही आहे फारसा. तुम्ही या संदर्भात वरिष्ठांशी काय बोलणार आहात का? मी माननीय पालकमंत्र्यांना विनंती करणार आहे की याची इन्क्वायरी झालीच पाहिजे आणि हा कचरा हा अतिशय दुर्दैव जे डेंगी असेल किंवा हे सगळे बाकीचे आजार असतील हे यांनीच वाढतात. इज ॲब्सोल्युटली डेंजरस आहे हे. अर्थातच महानगरपालिकेनेच त्याची जबाबदारी घेतली पाहिजे कारण का कचरा त्यांच्याच अंडर येतो त्याच्यामुळे पालकमंत्र्यांनी ह्याची पूर्णपणे इन्क्वायरी केली पाहिजे. नाही, दीड वर्षापासून हा कचरा डेपो जो आहे तो बंद आहे. वेळोवेळी तक्रारी केल्यात मग दीड वर्षापासून पाठपुरावा करणं एका नगरसेवकांचं पण काम होतं ना इथलं. अर्थातच चेतनदादा तर रेग्युलरली करतायत, हा अमोल कोल्हेचा रेग्युलरली फॉलोअप करतायत आणि त्याच्यामुळे त्यांच्या भागात आता संजय आणि मी आम्ही दोघं रेग्युलरली फॉलोअप करतो. हा कुठला पक्षाचा विषय नाही आहे. मला असं वाटतं सगळे नगरसेवक फॉलोअप करतात. हा पक्षाचा विषय नाही आहे. हा पुणेकरांच्या नागरिकांची आमच्या लोकप्रतिनिधींची नैतिक जबाबदारी आहे की हा प्रश्न सुटला पाहिजे. आंदोलन पण वेळोवेळी केलं होतं पण होत काहीच नाही आहे. होत काय नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला न्याय मागावा लागेल आणि एवढे जर पैसे नगरपालिका देत असेल तर ते पैसे जातात कुठे. मग ते खरं तर पुणे नेमकं आता कचऱ्याची व्यवस्था काय असणार आहे पुढं, राज्य सरकार म्हणून काय तयारी आहे, महानगरपालिका तर थेट राज्य सरकारवर ढकलतात. मला असं वाटतं की साधारण मला जेवढं थोडंसं कळतं ह्याच्यातलं कचरा हा नगरपालिकेची महानगरपालिकेची जबाबदारी असते. त्यातून त्यांना जर हे एवढं मिसमॅनेजमेंट जर असेल तर अर्थातच दादावर आपण जबाबदारी टाकून आपण सोल्युशन मोडमधून काहीतरी मार्ग काढू शकतो. पण अर्थातच सगळे मग महानगरपालिकेचे अधिकार जे आत्ता आहेत ते मला असं वाटतं आपण दादाला जर दिले तर हा प्रश्न सुटू शकतो असं मला वाटतं एक. आणि दुसरं आमच्या सगळ्यांच्याच मतदारसंघात या कचरा डेपोवर एकही ट्रक म्हणजे आम्हाला अनेक वेळा मी आणि संजयभाऊ आमचा नवीन टेक्नॉलॉजी म्हणजे अनेक गोष्टी आहेत जिथे खूप चांगली टेक्नॉलॉजी सातत्याने येत असते तर नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून हा कचरा डेपो कसा सुधारता येईल हे करता येईल आपल्याला करता येण्यासारखं आहे. मला आठवते मागच्या वेळेस दादा पालकमंत्री होते तेव्हा आपण बरेचसे प्रश्न त्या कचरा डेपोचे सोडले होते. आता बघूया काय होतं ताई खरं तर.